Today we are going to see the emission of heat radiation from the body. Prevost was the scientist who told that the every body, all the bodies, radiate thermal energy at all the temperature above the 0 Kelvin. जे प्रिवेस्ट अपन पाता हो कि इमिशन ऑफ हीट रेडिएशन बाय द बॉडी प्रिवेस्ट वाज प्रिवेस्ट हा साइंटिस्ट होता त्याने सांगितले की प्रत्येक जी बॉडी आहे म्हणजे जितक्या बॉडीज आहे सगळ्या बॉडी ज्यांचं टेम्परेचर 0 Kelvin पेक्षा जास्त आहे त्या सर्वच्या सर्व बॉडीमधून हीट रेडिएशन किंवा थर्मल एनर्जी ते सेम सारखंच आहे तर ते त्याच्यातून एमिट होत राहतात म्हणजे रेडिएट होत राहतात. त्याचप्रमाणे ती बॉडी जी आहे ती बॉडी सराउंडिंग कडून थर्मल एनर्जी किंवा हीट रेडिएशन ऑब्झर्व सुद्धा करत राहतात. आता जे हीट रेडिएशन किंवा थर्मल एनर्जी जी आहे ती जे बॉडी रेडिएट करत राहत आहे ते डिपेंड राहत आहे की त्या बॉडीचं सरफेस कसं आहे, त्याचं मटेरियल कोणत्या बॉडीची मटेरियल आहे ते त्याच्यावर आहे, त्या बॉडीचं त्या टेम्परेचर किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे, आणि त्याच प्रकारे त्या बॉडीचं तो सरफेस आहे ते टेम्परेचर आहे त्याच्यावर डिपेंड राहत आहे. आता जेव्हा बॉडी सराउंडिंग कडून हीट एनर्जी ऑब्झर्व करत राहतात तर त्या बॉडीमध्ये ते बॉडी ॲटम पासून बनवलेली आहे तर प्रत्येक जे ॲटम आहे तो मीन पोझिशनवर ऑसिलेट होत राहतो. या प्रकारे तो ऑसिलेट होत राहतो मीन पोझिशनवर. तर जेव्हा तो ही बॉडी हे हीट रेडिएशन ऑब्झर्व करत आहे किंवा थर्मल एनर्जी ऑब्झर्व करत आहे तर याची कायनेटिक एनर्जी वाढतात. याची कायनेटिक एनर्जी वाढली तर त्या बॉडीचं टेम्परेचर सुद्धा वाढत. पण त्याच वेळेस त्या बॉडीमधून हीट रेडिएशन किंवा थर्मल एनर्जी ही बाहेर निघत राहते. बाहेर निघत राहणार तर त्याची जी एनर्जी आहे त्या बॉडीची जी एनर्जी आहे ती एनर्जी कमी होत जात. ऑब्झर्व केल्याने त्याची एनर्जी वाढत जात आणि रेडिएट केल्याने एनर्जी कमी होत जात. तर ज्या रेटने ती बॉडी रेडिएशन एमिट करत आहे आणि ज्या रेटने ती बॉडी सराउंडिंग कडून हीट एनर्जी ऑब्झर्व करत आहे हे दोन्ही रेट जेव्हा इक्वल होतात तर त्यावेळेस त्या बॉडीला म्हणतात की ते थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. द बॉडी इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम व्हेन द रेट ऑफ रेडिएशन ऑफ थर्मल एनर्जी फ्रॉम द बॉडी एंड द रेट ऑफ absorption of rate absorption of thermal energy from the surrounding by the body are equal then body is said to be in the thermal equilibrium. त्यावेळेस ती कंडिशन आहे की ती बॉडी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये राहते. आता जेव्हा आपण त्या बॉडीचं जेव्हा 800 डिग्री सेंटीग्रेड हे टेम्परेचर राहत आहे तर त्याच्यातून जे थर्मल एनर्जी रेडिएट होत आहे किंवा एमिट होत आहे ते विजिबल रेंजमध्ये राहत आहे आणि ती बॉडी जी आहे ती लाल दिसत आहे. इट अपिअर्स टू बी रेड. ज्या वेळेस त्या बॉडीचं टेम्परेचर 3000 डिग्री सेंटीग्रेड होत आहे तर ती बॉडी व्हाईट दिसत आहे. ज्यावेळेस 800 डिग्री सेंटीग्रेड राहत आहे तर जेव्हा ते एनर्जी एमिट होत राहत आहे ते विजिबल रेंजमध्ये राहत आहे.
आणि ती बॉडी रेड कलरची दिसते आपल्याला, ज्यामुळे 3000 डिग्री सेंटीग्रेड राहते ती बॉडी व्हाईटची दिसते. आता टंगस्टनचा फिलामेंट आहे, टंगस्टन लॅम्प घेतलं आपण, त्याचं जे फिलामेंट आहे त्याचं जर टेम्परेचर आपण 3000 डिग्री सेंटीग्रेड केला तर तो आपल्याला व्हाईट हॉट या प्रकारे दिसतो. ठीक आहे, या नेचर ज्यानी बॉडीज आहेत त्या बॉडीज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिट करत राहतात किंवा ती रेडिएट करत राहतात आणि त्यांचं टेम्परेचर जे आहे ते ऍब्सोल्यूट झिरोच्या वरती राहतं. ऍब्सोल्यूट झिरोच्या वरती जितकेही बॉडीचं टेम्परेचर राहील त्या प्रकारे ती बॉडी रेडिएशन जे आहे ते इमिट करत राहतात. आता जो अमाऊंट आहे ज्या अमाऊंटनी ते हीट रेडिएशन इमिट करत राहतात ते डिपेंड होत आहे की त्या बॉडीचं त्यावेळेस टेम्परेचर किती आहे, द ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. त्याच्यानंतर ते डिपेंड राहत आहे की त्या बॉडीचं नेचर कोणत्या मटेरियलची ती बॉडी बनलेली आहे. त्याच प्रकारे ते डिपेंड होत आहे की त्याची सरफेस एरिया, सरफेस जो आहे तो कसा आहे, पॉलिश आहे, रफ आहे, ती कशा प्रकारे आहे, त्या सरफेसवर डिपेंड होणार आहे. त्याच प्रकारे त्या बॉडीचा जो सरफेस एरिया आहे किती आहे काय आहे त्याच्यावर सुद्धा ते डिपेंड राहत आहे. आणि त्या बॉडीमधून जे हीट रेडिएशन निघत आहे तर जो टाइम लागत आहे कोणत्या टाइमवर किती रेडिएशन आहे ते बदलत राहत आहे तर त्याच्यावर डिपेंड राहत आहे. तर या प्रकारे प्रत्येक बॉडी जी आहे ज्यांचं टेम्परेचर ऍब्सोल्यूट झिरो कॅल्विन याच्यावरती आहे प्रत्येक बॉडी ही हीट रेडिएशन ऑब्झर्व करत आहे. ते प्रयोजनी आपल्याला याच्या थिरी प्रयोजनीच्या थिरीमध्ये सांगितले आहे.